खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रविवारी डोंबिवली MIDC विभागातल्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या 27व्या वर्धापन दिन सोहळ्याला भेट दिली होती. MIDC भागात चांगले रस्ते, चांगल्या सुविधा देण्याचं काम मागील 10 वर्षात झाल्याचं सांगत हे चित्र पाहून नागरिकांचा महायुती सरकारवरील विश्वास वाढला असल्याचं ते यावेळी म्हणाले. डोंबिवली शहराचं चित्र बदलत असून आपल्यासाठी हे अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसंच MIDC भागात उद्यान तयार करण्याचा मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केला. महायुती सरकारने 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ST प्रवास मोफत केला असून महिलांनाही 50% सूट दिली आहे असं सांगत यंदा जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आवाहन खासदार शिंदे यांनी केलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पेंढारकर कॉलेजच्या माजी प्राचार्य डॉक्टर अनुराधा रानडे, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षा मेघना कुलकर्णी, उपाध्यक्ष सुषमा खेडणेकर, कार्यवाहक वसुधा गांगल, सहकार्यवाहक सुनीता कवटेकर, कोषाध्यक्ष सुधीर खेडणेकर, सहकोषाध्यक्ष देवदत्त कविश्वर, सदस्य वंदना सोमण, अनिल खंडाळकर, संध्या खंडाळकर, प्रज्ञा लोखंडे, देवीदास पाटील, विश्वस्त शरद देशपांडे, विवेक देशपांडे, वसंती देशपांडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.